नमस्कार, मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण की मीशोवरून तुम्ही एखादी वस्तू जर ती ऑर्डर केली असेल, ती कॅश ऑन डिलिव्हरी असेल किंवा यूपीआय मेथड कशानेही ती ऑर्डर केली असेल, तर ती रिटर्न कशी करायची आणि रिटर्न केल्यानंतर पैसे किती दिवसात परत येतात, पैसे येण्यासाठी परत किती वेळ लागतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता यानंतर तुम्हाला जी वस्तू रिटर्न करायची आहे त्या वस्तूमध्ये जायचं, तर ऑर्डर्सवर क्लिक केल्यानंतर ती ऑर्डर केलेली वस्तू दिसेल. आता याच्यामध्ये ही जी साडी दिसतीये ती मला रिटर्न करायची आहे, याच्यावर मी पहिल्यांदा क्लिक करेल. साडीवर क्लिक केल्यानंतर इथे रिटर्न और एक्सचेंज ऑर्डर असा नावाचा ऑप्शन दिसेल. अवेलेबल टिल 31 ऑगस्ट, म्हणजे मी ते 31 ऑगस्टपर्यंतच ही वस्तू जी आहे ती रिटर्न करू शकते. त्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे जे आहेत ते तुम्हाला काही कारणं सिलेक्ट करायला सांगतात, ते की कोणतं कारण आहे ज्याच्यामुळे तुम्ही ही वस्तू रिटर्न करणार आहात. तर याच्यातलं कोणतंही कारण सिलेक्ट केलं तरी चालेल. तुम्हाला याच्यापैकी कोणतं वाटत असेल जे ज्याच्यामुळे तुम्ही रिटर्न करताय ते करा, किंवा काही समजलं नाही तर हे पहिलं कारण जे आहे ते सिलेक्ट करा. ते मी कारण सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मी आता याच्यातला कोणताही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर काही कळत नसेल, माहिती नसेल, तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर इकडे सबमिट म्हणायचं, सबमिट बटनवर क्लिक करायचं. आणि याच्यानंतर परत आपल्याला रिफंड बटनवर क्लिक करतीये. तर रिक्वेस्ट आपली सबमिट झालेली आहे, रिटर्न रिक्वेस्ट. आणि पिकअप जो आहे तो 1 सप्टेंबरपर्यंत पिकअप येईल. आणि रिफंड अमाऊंट जी आहे ती ट्रान्सफर होईल UPI अकाउंटमध्ये विदिन 10 मिनिट्स असं त्यांनी सांगितलं आहे. पण जवळपास हे जे पैसे आहेत ते अगदी ऑर्डर पिक केल्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये माझ्या अकाउंटमध्ये आले होते. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटांमध्ये लगेच त्यांनी ऑर्डर पिक केल्यानंतर हे पैसे येतात, किंवा त्याच्यानंतर 2-3 दिवस तुम्हाला वर्किंग डेज थांबावं लागतं आणि 2-3 वर्किंग डेजमध्ये हे पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये परत येतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमची मिशोवरची जी ऑर्डर आहे ती रिटर्न करू शकता आणि 2-3 दिवसामध्ये पैसे तुमच्या अकाउंटमध्ये रिटर्न घेऊ शकता. थँक्यू.